रिंग रोड प्रकल्प 125 एकर भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून 275 शेतकऱ्यांना 250 कोटी रुपयांचा पुरस्कार. जाणून घ्या संपूर्ण माहिती पुणे रिंग रोड विषयी. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. पुणे जिल्हा प्रशासनाने पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी 125 एकर भूसंपादनासाठी 250 कोटी रुपयांची भरपाई दिली. पुणे जिल्हा प्रशासनाने महत्वाकांक्षी पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी 125 एकर भूसंपादनासाठी 250 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. भूसंपादन विभागाच्या म्हणण्यानुसार प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेशी संबंधित 35 गावांमधील 16,940 खातेदारांपैकी 8,030 खातेदारांनी भूसंपादनासाठी संमती दिली आहे, ज्यात 275 जणांना 125 एकर जमीन भागविल्याबद्दल 250 कोटी रुपये मोबदला म्हणून देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की पेमेंट वितरणाची प्रक्रिया जलद असल्याने प्रतिसाद चांगला आहे. 31 जुलै जमीनधारकांनी संमतीचा पर्याय सादर केल्यास आणि सरकारशी करारावर स्वाक्षरी केल्यास प्रशासनाने त्यांना 25% अधिक भरपाई दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी बुधवारी भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की संमतीने निर्णय घेण्याच्या पर्यायाला जमीन मालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जमिनीच्या ताब्यासाठी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी वेळ लागत असल्याने जमीन मालकांनी विनंती केली आहे. संमती पर्यायासाठी विस्तार, त्यानुसार पर्याय सादर करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव मुदतीपर्यंत संमती पत्र आणि करारनामा मिळाल्यास 25% अतिरिक्त मोबदल्याशिवाय प्राधिकरणाकडून भूसंपादनाचा निवाडा जाहीर केला जाईल. देशमुख यांनी संमती पर्यायाद्वारे जमीनधारकांना 25% अधिक मोबदल्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.